Încep să nu și umpli minna mă de Rusia. Omce, zavol ce mită. Mi pute, rachke, paksha za karikram, nunu nai thalo ta. Harshvardhan zado e, khub zavol ce mită e, tamce. Amci anek vrishanchi maitri e. Tencha karikramala yaitar sagayat mahatvacha karan. आज मराठा समाजाला जे काही आरक्षण मिळालंय त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा त्या माणसाचा आहे. कारण राजीनामे फक्त खिशात न ठेवतात तोंडावर फेकतात. आणि ही धमक लक्षात ठेवा, राजकारणाच्या खुर्चीचा मोह खूप लोकांना असतो, पण ही जी धमक लागते ना ती खुर्ची फेकटून देण्याची, असा तो माणूस आहे. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही आलेलो आहे. त्यांच्यासाठी एकच वाक्य माझ्या सिनेमात म्हणावं वाटत की यमदेव जरी रेड्यावर तरी आपण अशा थट्टा तुला राहायचं की आपला अवतार बघून त्या रेड्याची ऋषी पॅटर्नवरती तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं. तो सिनेमा तुमचा आमचा होता. जो जो माणूस शेती करतो, जो जो माणूस माती खळपतो, कृषी पॅटर्न त्या प्रत्येकाचा होता. शेती इकायची नसती, शेती हा मंत्र चित्रपटातून कळलेला आहे. शिवसाम्राज्य बहुजन पक्षाचं कदाचित हे धोरण असतं की जी माणसं मातीत राबतात त्या मातीत राबणाऱ्या माणसांचा हर्षवर्धन जाधव हा माणूस आहे. कारण त्यांच्या अंगाला नेहमी मातीचा वास येतो. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या पोरांना गृहित धरायचं नाही, खोटी आश्वासन. कारण साहेब शेतकऱ्यांची आव्हान आहे. तुम्ही आम्हाला घुमे लावले ना, इम्तियाज भाई इथं आले. ते फक्त एक आमदार, एमआयएमचे आमदार म्हणून आम्हाला माहित नाही, तर ते अत्यंत संयमी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून या महाराष्ट्राला माहिती आहे. टॅलेंटेड माणूस तो राजकारणात आलेला आहे. अनेक मुलाखतींमधून किंवा जे चर्चा चाललेल्या असतात त्याच्यात तुमचा संयमी स्वभाव, किती समोरचा माणूस भडकला तरी ते शांतपणे बोलत असतात आणि ते त्यांचे विचार त्यांचा विचार ते शांतपणे मांडत असतात. आज विचार शांतपणे मांडण्याची सुद्धा गरज समाजाला खूप आहे. आज मी या इथं येण्याचं ते एक महत्वाचं कारण होत की आज इम्तियाज भाई आपल्या छत्रपतींना मानवंदना द्यायला इथं आलेले. आज इथं तिरंगा डोलतोय, आज इथं हिरवा डोलतोय, भगवा डोलतोय, निळा डोलतोय. ही ताकद जी काही हर्षवर्धन दादा तुम्ही घडवून आणलेली आहे याची गरज आज महाराष्ट्राला. जैबीन आहे, इथं तिरंगा आहे, इथं भगवा आहे, हिरवा आहे, पिवळा आहे, धनगरांचा पिवळा सुद्धा आहे. ही आपल्याला ताकद महाराष्ट्रात निर्माण करायची आहे, समाज एक बांधायचा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंती निमित्त महाराष्ट्राचे हे नवीन पर्व सुरू झालंय त्या पर्वाला शुभेच्छा देतो.